नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. महाड शहरात बुरट्या चोरांचा सुळसुळाट झाल्याचं चित्र आहे. या भामट्यामुळे व्यापारी वर्गासह सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. चोरी घरपुडीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतानाच शहरातील नवेनगर येथील लक्ष्मी हार्डवेअर या दुकानात 6 जुलै रोजी मध्यरात्री मोठा डल्ला मारण्यात आला. अज्ञात चोरट्याने दुकानाचं शटर तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील 95,000 रुपयांची रोकड या भामट्याने लंपास केली आणि तो पसार झाला. दुकानदार किरण सिंह, हिम्मत सिंह राजपूत यांच्याही बाब लक्षात येताच त्यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. दुकानात पंचनामा केला. तसंच दुकानाबाहेरील CCTV कॅमेऱ्याचं फुटेज चेक केलं आणि त्यात चोरट्याचे कारनामे उघड झाले. अंगकाठी पाहता पोलिसांनी संशयित म्हणून लाडवली येथील तोफेर दफेदार वय 22 या तरुणाला ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच तोफेर दफेदारने लक्ष्मी हार्डवेअर दुकानात आपणच चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेली एकूण रक्कम 95,000 पैकी 40,000 रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काजरोळकर पोलीस नाईक सावंत करत आहेत. वादळवारा लाईव्हसाठी रामदास चव्हाण, महाड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.